प्रताप सुतारांच्या शक्ती प्रदर्शनाची शहरात जोरदार चर्चा. एकेकाळचे भाजप नेते संजय पाटलांचे खंदे समर्थक प्रताप सुतार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत राहुल गांधींच्या कार्यक्रमाला नेलेली गर्दी विटे शहरात चर्चेचा विषय बनली आहे. पतंगराव कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण राहुल गांधींच्या हस्ते केलं गेलं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विश्वजित कदमांनी मोठा मेळावा घेतला होता. या मेळाव्याला विट्याचे युवा नेते प्रताप सुतार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत मोठ्या गाड्यांचा ताफा कडेगावला पाठवून दिला होता. शेकडो लोकांची गर्दी राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी पाठवत प्रताप सुतार यांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन केलंय. अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या प्रताप सुतार यांनी विटे शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. एक साधा फर्निचर कामगार म्हणून सुरुवात केलेल्या प्रताप सुतार यांनी शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी मारलेली भरारी कौतुकाचा विषय आहे. ते भाजपचे कार्यकर्ते आणि संजय पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून जास्त परिचित आहेत. पण संजय पाटलांनी त्यांना डावलल्यानं त्यांनी लोकसभेला बंडखोरी करत विशाल पाटलांना ताकद दिली. विटे शहरातून मताधिक्य देण्याचा शब्द देत विशाल पाटलांचं काम त्यांनी ताकदीनं केलं. विटे शहराच्या राजकारणात ते माजी आमदार सदाशिव पाटील गटाचे आघाडीचे म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नी वैशाली सुतार या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. त्या पालिकेत बांधकाम सभापती होत्या. विट्याच्या राजकारणातही पाटील गटाकडून त्यांना सापत्न भावाची वागणूक मिळते. नगराध्यक्ष पदाचा शब्द देऊनही त्यांना डावलण्यात आलं होतं. तरीही त्यांनी सदाशिव पाटलांची साथ सोडलेली नाही. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी जमवलेली गर्दी शहरात चर्चेचा विषय बनली. तब्बल 136 गाड्यातून शेकडो लोकांना घेऊन ते कार्यक्रमाला गेले होते. प्रताप सुतारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसचा झेंडा हातात घेतला की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतो. ते काँग्रेसमध्ये गेले तर सदाशिव पाटील गटासोबत राहणार का हाही प्रश्न आहे. त्यांच्या शक्ती प्रदर्शनाची चर्चा मात्र जोरात आहे.